पाटीलाची उठला अबे आपल्या कामाले लागल्याचे भाऊ अबे रे यायच्या अंगामध्ये का नाही बाबा मसण्या उदेऊन राहिला तुम्ही परा नको मी पुरा शांत पाळतो यायले ना मग चालला जातो मंडळी पावाले शांत पाळतो मी पाटीलाची उठला पाटीलाची उठला पाटलांची फुटला गा माधवा पाटलांची फुटला पाटलांची फुटला गा माधवा पाटलांची फुटला पाटलींची फुटला पाटलाची उठला गा माधवा पाटलींची फुटला अरे नालाय का तुला समजत नाही तर आया बायांची जात आहे ना काय म्हणून राहिलं काय नाही मला एक साहेब डोक्यामध्ये भगवी टोपी घालून घेतली या भगव्या रंगाची काही किंमत आहे का तुले कायची किंमत बरोबर महाग आणायला अर्थ आहे कसा कसा अर्थ आहे रे कसा कसा अर्थ नसे पाटील हो मला एक सांग काय मला विचारलं नाही काही नाही ना बोध ठसून काहून नाही रे असंच बोलतात का काहून नाही बोल पाटील मला एक सांग काय मले एक सांगा तुम्ही दोघे झाला हो गणपती पासून कार्यक्रमावर लगातार हो आहे डे नाईट तपीचे वेळ आहे हो मार घाम डान्स करायला अचानक चक्कर येऊन मरून गेलास पडून गेलास तर मेला गेला का नाही तू टेन्शन नको घेऊ तो बाबा येतो चष्मा वाला माझ्या गुडघ्या खोडाला करू काय करू अवा तो गुडघा नसे माहित आहे का तो गुडघा नसे तो कधी बांधव मध्ये गेला वा वकर धरून गेलाय दोन बांधव वकरल्याशिवाय ये नाही एक दात घरी ठेवलं म्हणून समोरचा पटेल काय झालं अचानक त्या इस्टेज वर मरून गेला बरं तुझं असं म्हणणं आहे हो परिहास कदाचित हो कदाचित मरून गेला हो हो तर घरी नेवा लागलास आता मरणानंतर ते लास्टेच राहील का नाही का हो घरी नेवा लागल हो ना इस्तेदाराला फोन करा लागेल इस्तेदार येतील इस्तेदार येतील हो लढतील लढतील मग ती आंघोळ करून देतील आंघोळ करून देतील मग तुले उघड्या ना झोपवतो मला माहित आहे कसे झोपवतात तुला माहित आहे पाहिलंच नाही मी कोणी मी काही जाईन तर मा बाप नाही नको जाऊ म्हणते काउंट नाही नाही सर्वाच्या पहिले तुम्हीच तर राहता बे आम्ही राहतो पण तेच राहत ना आमच्या समोर हो का हा तो राहत डिंग सांग लवकर नाही तर बरोबर आहे पाटेल मला एक सांग पाटेल काय झालं झोपवती बरं झोप मग ती उठत तर तेही एकल्या माणसा नाही उठत होय तेही चार चार माणसाचा हात लागते पाटेल उठते कसा बोलते रे आला का उठते का उठते अरे कायले अशी होऊन राहिली तमत पाटी पाटली मेल्याची उठते जिवंत्याची नाही उठे उठवून पाहि का एकंदरची उठते का ओके साला माणूस आहेस ना तू बहुत संत महंत पाहिले किरा पण नाही आहे तुला मस्त काले मी संतच्या वरचा ना आसाराम बापूचा चेल हो तू आसाराम बापूचा चेल आहे बरं सांग तुझा अनुभव सांग बरं सांग सांग
काय सांगत होतो हा चार झाला मेल्या माणसाची उठते जीवन त्याची नाही उठते कशी बरोबर तू मेलस तू उठल तू मयत उठल म्हणून राहिलो मी पाटील नाही तत्वज्ञानी माणूस आहे बाबा चार जणाचा हात लागल तुही उठल मयत आणि मग फुटल पाटलींची बांगडी म्हणतो अहो खरंच आहे की आहे की नाही माणूस दिसते पाय हा आहे ना हो एक काम करूया माणसापासून माणूस सुधारते बाईपासून बाई सुधारते पट्टापासून पट्टा सुधारते ना कुत्र्यापासून कुत्री सुधारते काम द्यायचा जीव नाही कसं कसं बोलते तू एक काम कर हो आपल्या घरापर्यंत जा हो आपल्या पत्नीला सोबत घेऊन माझ्या घरापर्यंत ये मी आपल्या घरी जाऊ हो आपल्या घरी जाऊ हो बे मा बायकोने घेऊन काय नाही काय नाही म्हणजे हो तू घेऊन ये हो तुम्ही जसे कराल तसे आम्ही करू अरे वा पाटील हा होय पाटील भाऊ हा म्हणजे आपल्या घरी जा हो आपल्या बायकोला घेऊन ये हो ना तू जसा करशील तसा करील म्हणजे पाटील लोकांच्या पाव पाव कौरी कर जाणार तुम्ही आपल्याला कराले का हरकत आहे बघ काऊन आपल्या मताना करता नाही तुम्हाला म्हणजे काय ना वांगे खालो ती वांगे खाशील न खाले का हरकत आहे बरोबर आहे मीना आलू खाल्लो तू आलू खाशील अरे तर आलू खाले का हरकत आहे तुम्ही बरोबर आहे मीन फेंद्रे खाल्लो तू ही फेंद्रे खाशील तर मीन का खाल्ला पाहिजे केरा खाल्ले केरा पाटलाच्या घरी गेलो मस्त खपवून दिलो अय माझी बायको होती माझी बायको होत्याची कोठे पाहिजे भावाजी पुरा राम राम टुम टुम कुठे के बाला के सर फुगे आहे एकही नाही के भावाजी एकही नाही के एकही नाही खपे भावाजी अय मस्त खपवून दिलो अय भावाजी आता त्याला जागत मी आपल्या घरी जातो ना माझ्या बाप बायकोला आणतो म्हणून सांगे भावाजी जमला तर बेस नाही तर पुरा झंडे मुंडे गायबच आहे काही हरकत नाही जाऊन पाहतो घराकडे जमला तर बेस नाही आता पाहिजे आई या पाटलाच्या का दापात खाल्ला पिलाव थोडी मी आपली बायको त्याला घरी नेलं पाहिजे म्हणून चले सध्या